तर बीडमधल्या रॅलीमधून या सभेबाबतची आणि रॅलीबाबतची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख. मनोज जरांगे पाटील यांची आज बीड येथील बायपास रोडवर एक इशारा सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वी तत्पूर्वी अशा पद्धतीची एक मोठी भव्य जी आहे ते रॅली शहरातून काढण्यात येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांचं दर्शन घेऊन पुढे ही रॅली निघाली आहे. आता सध्या ही रॅली अण्णाभाऊ साठे चौकामध्ये सुभाष रोड मार्गे आलेली आहे. त्यानंतर पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात जाऊन सलग 5 किलोमीटरपर्यंत ही रॅली जी आहे ते सभास्थळापर्यंत जाणार आहे. एकूणच मागच्या अनेक दिवसापासून सरकारमध्ये आहे ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाकडे काही दिवसाची वेळ मागितली होती. 24 डिसेंबरचा अल्टिमेटम मराठा आरक्षण देण्यासाठी देण्यात आला होता, पण अद्यापपर्यंत काही शब्दांवर जे आहे ते मराठा आरक्षण अडकलेलं आहे आणि त्यावरून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये कुठं मतभेद आरक्षणावर पाहायला मिळतात. एकूणच सगळी मागणी जी मूळ आहे ती जी मूळ 4 शब्द आहेत त्या 4 शब्दानुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावं सगळे स्वैरे यावरून समाजाचं आरक्षण जे आहे अडकलं आहे. आणि तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता की जे काय आहे ते 24 तारखेच्या आतमध्ये मराठा समाजाला जो आहे तो शब्द द्या, आरक्षण द्या आणि त्यानंतरच कुठे समाज जो आहे तो शांत होईल. पण आतापर्यंत आरक्षणाचा तोडगा निघलेला नाही, त्यामुळे आपण बघू शकता की अशा पद्धतीची एक भव्य रॅली जी आहे ते बीड शहरामधून या सभास्थळाकडे जात आहे. एकूणच महिलांचा या याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. एकूण पुष्पवृष्टी जी आहे ते मनोज जरांगे पाटील आणि यांच्यावर केली जात आहे. मोठा घोषणांचा जो आहे जयघोष या इथे होताना पाहायला मिळतो. एकूण 1 लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घोषणा आहेत. याच ठिकाणावर मी जिथे उभा आहे तिथं जेसीबीच्या साह्यानं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. आणि ही सभा जी आहे ती सभास्थळाकडे रॅली जी आहे ती सभास्थळ जाणार आहे. एकूणच मनोज जरांगे पाटलांनी इशारा सुद्धा दिला होता की आज या सभेमध्ये मी सगळ्यांचा हिसाब किसाब काढेल, नेमकं सरकार काय सत्य बोलते, यातलं आरक्षणातलं काय सत्य आहे याच्या संदर्भात बोलणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय काय बोलतात या सगळ्याकडे पाहणं आज महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, बीड.